या बातमीचे प्रायोजक आहे मागील 40 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत असलेले खानोलकर ज्वेलर्स, सोने चांदी खरेदी विक्री तसेच गहनाचे व्यापारी, सोन्याचे हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे शोरूम, सर्व प्रकारचे सोने चांदीचे दागिने तयार मिळेल, तसेच आमच्याकडे सुवर्ण बचत योजना सुद्धा उपलब्ध आहे। तर आजच आमच्या शोरूमला भेट द्या। आमचा पत्ता खानोलकर ज्वेलर्स, इतवारी मेन रोड, उमरेड, प्रोप्रायटर विकास देवरावजी खानोलकर। शुल्लक कारणावरून एकास मारहाण आणि शिवीगाळ करून पुन्हा मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे। मौजा रेवतकर लेआउट, गिरड रोड, उमरेड येथील ही घटना आहे। प्राप्त माहितीनुसार अरविंद सूर्यभान झाडे, वय वर्ष 53, राहणार रेवतकर लेआउट उमरेड, यांचे ट्रेडर्सची काम असून यांच्या दुकानाजवळून सिमेंट रोड बनविण्याचे काम सुरू आहे। सिमेंट रोड बनविण्यासाठी का ठेकेदार राज भांडे RMD कन्स्ट्रक्शन करीत आहे। अरविंद यांच्या दुकानाजवळून सिमेंट रोडचे काम करीत असलेल्या ठेकेदार हे रोडचे काम करीत असताना रोडवर रोलिंग न करता डायरेक्ट सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरू केल्याने राज भांडे यांना, तुम्ही सदर रोडवर रोलिंग न करता डायरेक्ट काम कसं करता, कॉन्क्रीट स्लॉब सुरू केले, रोड फुटणार नाही का, असं अरविंद यांनी म्हटलं। त्यानंतर राज भांडे म्हणू लागला की बरोबर काम सुरू आहे। तेव्हा अरविंदने त्यास आमची वार्ड मेंबर सतीश भाऊ येऊ द्या, त्यानंतर काम सुरू करा, असे म्हणून मिक्स मशीन बंद करायला जात असता आरोपी राज भांडे याने अरविंद यास गालावर चापट मारली आणि शिवीगाळ करून पुन्हा मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी अरविंद सूर्यभान साडे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे। मागील 6 महिन्याआधी आपण हा रस्ता बनवलेला आहे, रेवतकर लेआउटला जाणारा हा गिरड नॅशनल हायवे आपला अप्रोच रस्ता आपण हा रेवतकर लेआउटमध्ये मागील 6 महिन्याआधी बनवलेला। हा एवढूसा जो पॅच आहे हा इथे DP स्ट्रक्चर असल्यामुळे हा एवढूसा पॅच राहिलेला होता, पण DP स्ट्रक्चर आपण त्यानंतर आपण त्या कॉन्टिजन्सी अमाऊंटमध्ये आपण ते काढलेलं आहे आणि त्यानंतर आता हे रस्त्याचं काम झालं। आता नगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक आहे आणि त्यांनी हे काम मेंटेनन्समध्ये एक ठेकेदार आहे कुठला RMD कन्स्ट्रक्शन, त्याला हे काम त्यांनी मेंटेनन्समध्ये दिलं आणि काम चालू असताना इथे त्यांनी मुरूम टाकला। ज्या प्रमाणात मुरूम टाकायला हवा होता, हा मेन अप्रोच रस्ता या कॉलनीचा असल्यामुळे इथे त्यांनी मुरूम जास्त प्रमाणात टाकायला पाहिजे होता। त्यानंतर इथे GSB पण प्रमाण त्यांनी कमी टाकलेलं आहे आणि वारंवार लोकांनी याची तक्रारसुद्धा केली आणि याला कुठलंही पाणी न दिलं आणि कुठलंही रोलिंगसुद्धा केलेलं नाही। आणि जेव्हा लोकांनी याबद्दल इंजिनियरला तक्रार केली, इंजिनियर या साईडवर यायला तयार नाही आणि ठेकेदार हा कालपासून उडवाउडवीचे उत्तर देत होता। मी कालही ठेकेदाराला म्हटलं की रोलर नसेल जात तर तू मॅन्युअली व्हायब्रेटर लावून त्याला ती रोलिंग त्याला आधी कॉम्पॅक्शन कर। त्यानंतर आज सकाळी पण लोकांनी जेव्हा त्याला एक 50-60 लोकांनी जेव्हा त्याला अडथळा दिला आणि त्याला सांगितलं की सतीश, म्हणजे मला त्यांनी बोलावलं आणि मी त्याला स्वतः सांगितलं की मी 5 मिनिटात तिथं पोचतो आहे, तोपर्यंत तू काम बंद ठेव। इंजिनियरला घोडमारे इंजिनियर जे आहेत नगरपालिकेचे, मी त्यांना पण कॉल केला, त्यांना म्हटलं की तुम्ही पण साईडवर पोचा, मी पण साईडवर पोचतो, काय आहे ते आपण जनतेचं समाधान करून टाकू। पण इंजिनियर बोलले की तुम्ही जाऊन या, मी सकाळीच जा गेलो होतो, पण त्यांनी लोकांचं समाधान करायला ते साईडवर आले नाही। आणि जेव्हापर्यंत मी पोचत होतो, म्हणजे या ठेकेदाराची एवढी मगरुरी की जनतेला त्याला प्रश्न विचारला की तू व्हायब्रेटिंग वगैरे कॉम्पॅक्शन का बरं नाही केलं, तर त्यांनी आमचे व्यावसायिक, आमच्या एरियातले जागृत नागरिक, एक प्रतिष्ठित नागरिक आमचे अरविंदभाऊ झाडे यांच्यावर त्यांनी हात उचलला, त्यांच्या गालावर त्यांनी मारली। हा ठेकेदाराचा मुजोरीपणा हे प्रशासक आणि हा CO जर ऐकून घेत असेल तर आम्ही हे ऐकून घेणार नाही। आणि हे रोडाची क्वालिटी, हा मेन रस्ता आहे, हे तुम्ही इथे दाखवू शकता, इथे कुठल्याही प्रकारचं रोलिंग न करता त्यांनी इथे PCC केलेली आहे। आणि वास्तविक पाहता नगरपालिकेचा किंवा कुठलाही शासनाचा GR जेव्हा तुमच्याकडे आहे, सुट्टीच्या दिवशी आजपासून दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि त्याच दिवशी कॉन्क्रीटिंगचे कामं करतात, इंजिनियर काय झोपेत आहेत, आणि हा एवढा अप्रोच रस्ता सुट्टीच्या दिवशी ठेकेदार करतो आणि इंजिनियरचं कुठल्याही प्रकारचं यावरती लक्ष नाही, विदाऊट कॉम्पॅक्शन करता जर उद्या जर हा रोड दबला तर याला जिम्मेदार कोण? हा जनतेचा पैसा आहे। आणि लोकांनी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारल्या जर हा मगरूर ठेकेदार जर लोकांना मारत असेल तर याच्यावर नगरपालिकेने कारवाई करावी, अन्यथा आम्ही नगरपालिकेला
सर्व लोक जाऊन या ठेकेदाराच्या विरोधात आम्ही एफ आय आर पण केलेली आहे, पोलीस स्टेशनला पण एफ आय आर केलेली आहे आणि स्वतः मारून हा ठेकेदार इथून जनतेला मारून इथून पळालेला आहे. या ठेकेदारावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत या रोडाला आम्ही सुरुवात करू देणार नाही अशी आम्ही या ठिकाणी याची कंप्लेंट करतो. संपूर्ण प्रकार होता, संपूर्ण प्रकार असा होता का मी याच लेआउटमध्ये राहत असल्याने माझा जाण्यायेण्याचा हा मार्ग आहे आणि ठेकेदाराचं काम पाहिलं असता त्यांनी कोणत्याही प्रकारचं लेअर बरोबर टाकलेले नाही किंवा कोणत्याही प्रकारचं इथं व्हायब्रेटर किंवा प्लेट व्हायब्रेटर केलेलं नाही आणि तो पी सी सी करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा आम्ही त्याला म्हटलं का तू इथं व्हायब्रेशन काही केलेलं नाही. तर त्याच्या अगोदरच मी त्यांना सतीश भाऊंना फोन केला का सतीश भाऊ का आमचे तुम्ही या साईडवर या, हे ठेकेदार बरोबर काम करून नाही राहिला योग्य रीतीने कारण का हा एंट्रन्स असल्यामुळे या मार्गाने काम ते ट्रक जाते ट्रॅक्टर जाते आणि हा वर्दळीचा रोड आहे. परंतु तो ठेकेदार ऐकायला तयार नाही. मी त्याला आजसुद्धा बोललो का सतीश भाऊला फोन केलेला आहे, सतीश भाऊ येईपर्यंत हे काम तू बंद ठेव. त्याच्यावर तो अरेरावी करता मी त्याला काम थांबवलं असता त्याने माझ्यावर हात उचलला आणि इथून तो पळून गेला. हे असे जे आणि ह्या नगर परिषदेचे जे इंजिनियर आहे घोडमारे यांना कालसुद्धा आम्ही काम ते कॉन्टॅक्ट केला, फोनवर फोन केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा फोनचा रिस्पॉन्स दिला नाही, फोनसुद्धा उचलला नाही किंवा साईडवर येऊन भेटलेसुद्धा नाही. आजसुद्धा मी घोडमारे साहेबांना फोन केला पण फोन त्यांनी उचललेला नाही आणि कोणत्याही प्रकारची साईड व्हिजिट केलेली नाही. आणि हे जे करत होते हे ठेकेदार हे एकदम थकलेलं काम आहे, निकृष्ट प्रतीचं काम आहे हे. आणि इथं काम ते 10 दिवसापासून हे खोदून ठेवलं आहे, जाणारे येणारे 1-2 महिलासुद्धा इथून काम ते पडलेले आहे. कोणत्याही प्रकारचे यांनी काम ते हे लावलेलं नव्हतं, रिबिन वगैरे इथं अडथळे कोणत्याही प्रकारचे दिलेले नव्हते. आणि आम नागरिकांनी बोलले असता हा तुम्हीची भाषा काम ते वापरत होता लोकांवर, हां अशा प्रकारचा ठेकेदार याला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, नगर परिषदेने याचे दक्षता घ्यायला पाहिजे, याच्या ठेकेदार अशा ठेकेदारावर कारवाई करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि आता या ठेकेदाराला आम्ही काम इथं करू देणार नाही. याच्या अगोदर वैभव राऊतनी हा काम केलेला आहे, त्याला आम्ही खूप सपोर्ट केलं, पाणीसुद्धा टाकलं, त्याबद्दल आमची कोणतीही काम ते तक्रार नाही, चांगलं काम केलं. आणि हे कामसुद्धा त्याच काम ते इंजिनियरला त्याच राऊत इंजिनियरला देण्यात यावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्या जो भांडे आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावं, त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं आणि जेवढे काम यांनी केलेले आहे त्याचा आम्ही माहितीचा अधिकार मागू, त्याचा आढावा घेऊन काम ते त्याच्यावर योग्य ती कारवाई करू आम्ही. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठरावे, उमरेड, नागपूर.